2023-24 सालातील आपल्याला आपल्या यूडाईस प्लसमध्ये शाळेचं प्रोफाईल आणि फॅसिलिटीज या टॅबमध्ये जाऊन आपल्याला मुद्दंभूत माहिती अपडेट करायची आहे. त्यासाठी प्रोफाईल अँड फॅसिलिटीजवरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईल अँड फॅसिलिटीजवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर युजरनेम विचारला जाईल. युजरनेम आपण आपल्या शाळेचा यूडाईस कोड टाईप करायचा आहे आणि पासवर्ड आपल्याला मेसेज किंवा मेल आलेला आहे तो आपण या ठिकाणी टाईप करायचा आहे. जर आपल्याकडे पासवर्ड उपलब्ध नसेल तर आपण खालील फॉरगॉट पासवर्डचा वापर करून आपण काय करू शकतो, आपला पासवर्ड आपण परत मिळवू शकतो. या फॉरगॉट पासवर्डमध्ये गेल्यानंतर आपल्या मोबाईलवरती व आपल्या या यूडाईस प्लसला रजिस्टर असलेला इतर युजरनेम आणि पासवर्ड एंटर केल्यानंतर व कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या शाळेचं लॉग इन होईल. आणि या ठिकाणी प्रोफाईल अँड फॅसिलिटी टीचर असे दोन टॅब येतील. यामध्ये आपल्याला प्रथम प्रोफाईल अँड फॅसिलिटी ही माहिती अपडेट करायची आहे. तर यासाठी आपण प्रथम प्रोफाईल अँड फॅसिलिटीवरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईल अँड फॅसिलिटीवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 1.1 ते 2.28 पर्यंतचे जे मॉड्यूल्स आहेत, जे फॉर्म्स आहेत, ते आपल्यासमोर त्यांची एक यादी येईल. आपण या टॅबवरती देखील किंवा त्यांच्या नंबरवरती देखील क्लिक करू शकता किंवा सेक्शन 1A स्कूल प्रोफाईल, बेसिक स्कूल प्रोफाईल अशा नावाचा ऑप्शन आहे, त्यावरती आपण क्लिक करू शकता. तर त्यावरती क्लिक करून आपण प्रथमतः काय करायचं आहे, आपल्या शाळेची जी प्राथमिक माहिती आहे ती माहिती चेक करायची आहे. आपल्या शाळेचा जिल्हा कोणता आहे, ब्लॉक कोणता आहे, त्यानंतर CRC कोणती आहे, आपल्या शाळेचं मुख्याध्यापकांचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर, ईमेल ID इत्यादी सर्व माहिती आपण काळजीपूर्वक तपासायची आहे. तपासल्यानंतर आपण काय करायचं आहे, खालील असलेल्या नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 1.24 टॅब येईल. त्यामध्ये लँग्वेजेस डॉट ॲज अ सब्जेक्ट मॅक्झिमम 3 लँग्वेजेस, म्हणजे जास्तीत जास्त 3 भाषा आपण निवडायच्या आहेत आणि या ठिकाणी आपल्याला ती भाषा कोणकोणत्या वर्गाला आपण शिकवतो याची माहिती आपण द्यायची आहे. तर उदाहरणार्थ बघा, मराठी मिडियममध्ये फर्स्ट लँग्वेज मराठी आहे, सेकंड लँग्वेज कन्नड आणि इंग्रजी ही 3rd लँग्वेज आहे. आणि समोर प्लस सिलेक्ट क्लासवरती क्लिक करून आपण कोणकोणत्या वर्गाला ती भाषा शिकवली जाते याचं त्या वर्गांना सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर समोर असलेल्या स्टुडंट्स टेकिंग द लँग्वेज या टॅबमध्ये, या कॉलममध्ये जाऊन आपण बॉईज, गर्ल्स अँड ट्रान्सजेंडरची संख्या या ठिकाणी एंट्री करायची आहे. म्हणजेच ही भाषा, मराठी भाषा किती विद्यार्थी शिकतात ती माहिती, किंवा कन्नड किती विद्यार्थी शिकतात ही सर्व माहिती या ठिकाणी त्यांची संख्या टाईप करायची आहे. त्यानंतर CWSN स्कूल आहे का, त्यानंतर शिफ्ट स्कूल आहे का, रेसिडेन्शियल स्कूल आहे का, इत्यादी माहिती जी आहे ती येस नो आपण काळजीपूर्वक करायची आहे. 1.29 विचारलेलं आहे की आपल्या शाळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी हे मदर टंग वापरतात का बोलण्यासाठी, प्रायमरी लेवलला जे विद्यार्थी आहे ते मदर टंगमध्ये भाषा वापरतात का किंवा बोलतात का, तर त्यासाठी आपण इथे येस करायचं आहे. त्यानंतर शाळेच्या वतीनं इतर काही प्री प्रोफेशनल एक्सपोजर्स वगैरे काय अरेंज करत असतील तर ते केले असतील तर येस करायचं आहे. त्यानंतर स्किल्स ट्रेनिंग सेंटर आहे का, आपल्या शाळेमध्ये स्किल ट्रेनिंग सेंटर असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो. त्यानंतर डिस्टन्स ऑफ द स्कूल फ्रॉम द निअरेस्ट गव्हर्नमेंट ऑर गव्हर्नमेंट एडेड स्कूल, म्हणजे आपल्या शाळेपासून सरकारी किंवा अनुदानित शाळा असल्यास त्यांचं अंतर किती आहे, किती अंतरावरती त्या शाळा आहेत याची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. उदाहरणार्थ समजा या आपल्या शाळेपासून एक प्रायमरी शाळा असेल, सरकारी शाळा आहे, तर ती किती किलोमीटर अंतरावरती आहे, तर ती माहिती आपण काय करायची तर एंट्री करायची आहे. त्यानंतर अप्पर प्रायमरी असेल, हायस्कूल असेल किंवा कॉलेज असेल, तर ते ॲडेड किंवा सरकारी कॉलेज असेल तर ते किती आपल्या शाळेपासून किती किलोमीटर अंतरावरती आहे त्याचे किलोमीटर इथे या ठिकाणी टाईप करायचं आहे. त्यानंतर वेदर स्कूल इज अप्रोचेबल बाय ऑल वेदर रोड्स, जे सर्व चांगल्या रोडनी आपली शाळा युक्त आहे का, म्हणजे मुलांना येण्याजाण्यासाठी चांगल्या रोडची व्यवस्था आहे का, असेल तर येस करायचं आहे. नंबर ऑफ इन्स्ट्रक्शनल डेज, शाळा चालू दिवस मागच्या वर्षी 2022-23 आपले शाळा चालू दिवस किती होते ते या ठिकाणी टाईप करायचं आहे. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये CCE इम्प्लिमेंट केलेलं आहे का,
असेल तर यस करायचं आहे. ही सर्व माहिती काळजीपूर्वक पाहिल्यानंतर खालील सेव किंवा सेव अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. सेव अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी गव्हर्नमेंट आणि एडेड शाळेसाठीच उपयुक्त असणारा किंवा त्यांच्यासाठीच अनिवार्य असणारा की प्रश्न आहेत तर यांची माहिती आपण द्यायची आहे. त्यांना यामध्ये अंगणवाडी सेंटर आहे का, अंगणवाडी सेंटर असेल तर यस करायचं आहे. यस करून आपण काय करायचं या ठिकाणी अंगणवाडी सेंटरचं नाव, तिथे किती मुलं किंवा मुली शिकतात, त्याचबरोबर शिक्षकाचं ट्रेनिंग झालेलं आहे का, त्या ठिकाणी योग्य साहित्य उपलब्ध आहे का, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आपण निवडायची आहे. यानंतर बालवाटिका आहे का, आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन कोण ॲडमिशन झालेलं आहे का, यस झालेलं असेल तर यस करायचं आहे. नंबर ऑफ स्टुडंट अटेंडिंग रिमिडियल टीचिंग, आपल्या या सध्या चालू वर्षामध्ये आपल्या शाळेमध्ये किती मुलं रिमिडियल टीचिंगमध्ये पर्यावरणमध्ये आहेत, त्यानंतर किती मुलं आपल्या शाळेमधील लर्निंग एनहान्समेंट म्हणजे अध्ययन सुधारण्यासाठीचे जे क्लासेस आहेत त्यासाठी किती मुलं अटेंड राहतात, त्यांची संख्या या ठिकाणी टाईप करायची आहे. त्यानंतर 1.42 एज आहे ते आपल्या शाळेचं जे अकॅडमिक इन्स्पेक्शन्स किंवा असतात किंवा भेटी असतात अधिकाऱ्यांच्या, त्यांच्याशी संबंधित आहे. आपल्या शाळेचं अकॅडमिक इन्स्पेक्शन झालेलं आहे का, ते किती वेळा झालेलं आहे, CRC यांच्याकडून आपल्या शाळेला किती भेटी झालेल्या आहेत, किंवा BEO BRC यांनी किती भेटी दिलेल्या आहेत, डिस्ट्रिक्ट लेवलकडून आपल्या ऑफिसर जे आहेत त्या ऑफिसरांच्या किती भेटी झालेल्या आहेत, इत्यादी माहिती या ठिकाणी आपण संख्यात्मक माहिती द्यायची आहे. यानंतर शाळा जर SEMC निवड झालेली आहे का, झालेलं असेल तर इथं यस निवडायचं आहे. यानंतर वेदर SEMC नंबर ऑफ SEMC मीटिंग्स कंडक्टेड इन प्रिवियस अकॅडमिक इयर, जर महिन्याला एक याप्रमाणे जर SEMC मीटिंग धरले तर आपण सर्वसाधारण 10 मीटिंग होऊ शकतात. तर आपल्या शाळेच्या रेकॉर्डप्रमाणे आपण या ठिकाणी मीटिंगची संख्या या ठिकाणी निवडायची आहे. आपली जी SEMC आहे ती कोणत्या वर्षी आपल्या SEMC स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन केलेला आहे का, केलेला असेल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे, आणि जर तो केलेला असेल तर तो कोणत्या वर्षी केलेला आहे, त्या वर्षाचं इथं ते वर्ष या ठिकाणी टाईप करायचं आहे. त्यानंतर 1.47 SBC कमिटी स्कूल बिल्डिंग कमिटी असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो. अकॅडमिक कमिटी आहे किंवा पॅरेंटल टीचर असोसिएशन आहे किंवा नाही, त्याविषयीची माहिती या ठिकाणी यस नोच्या फॉर्ममध्ये आपण उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर PFMS म्हणजे आपल्या शाळेचा जे खर्च असतील किंवा जी बिलं असतील ती DBT मार्फत जर करायची सुविधा असते ती म्हणजे पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम आहे. जर ती आपल्या शाळेने निवडली असेल किंवा आपल्या शाळेच्या त्यात नोंद झाली असेल तर आपण त्या ठिकाणी यस म्हणायचं आहे. त्यानंतर मल्टी क्लास युनिट म्हणजे एकाच वर्गामध्ये अनेक वर्गाचे विद्यार्थी बसून शिकतात का, असं असेल तर यस किंवा नो निवडायचं आहे. जर इथे यस निवडलं तर आपण ते किती मुलं शिकतात किंवा कुठल्या वर्गाची मुलं शिकतात ते क्लास इथं निवडायचे आहेत. त्यानंतर ही द स्कूल पार्ट ऑफ अ कॉम्प्लेक्स स्कूल कॉम्प्लेक्स, आपल्या शाळेमध्ये आपली जी शाळा आहे ती एका कॉम्प्लेक्समध्ये आहे का, म्हणजे त्याच ठिकाणी हायस्कूल आहे, प्रायमरी आहे किंवा कॉलेज आहे असं आहे का, तर ते असेल तर त्या ठिकाणी यस करायचं आहे. त्यानंतर ते असेल तर यस किंवा नो निवडायचं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत आपण आपल्या शाळेमध्ये काही ॲक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत का, तसे घेतले असेल तर आपण यस निवडायचं आहे. फिट इंडिया स्कूलमध्ये आपल्या जर शाळा रजिस्टर झाली असेल तर त्या ठिकाणी आपण यस किंवा नो निवडायचं आहे. त्यानंतर होलिस्टिक रिपोर्ट कार्ड, आपल्या शाळेच्या वतीनं विद्यार्थ्यांना एक विद्यार्थ्यांची प्रगती सांगणारं किंवा दर्शवणारं प्रोग्रेस कार्ड आपण दिलेलं असतं का किंवा देतो का, यस देत असेल तर यस किंवा नो. त्यानंतर नंबर ऑफ मिड डे मील सर्वे अंतर्गत PM पोषण अंतर्गत मध्यान्हार किती दिवस मुलांनी सर्व केलेलं आहे किंवा मुलांनी मध्यान्हार किती दिवस घेतलेला आहे, तर त्याचं एकूण दिवस किती, त्यानंतर ते एका आठवड्याला किती दिवस मुलं मिड डे मील घेतात आणि एका महिन्याला किती दिवस घेतात, तर ते 24 ते 25 सरासरीने आपण ती मुलं महिने प्रत्येक महिन्याला मिड डे मील घेतात. तर अशा पद्धतीने हे सर्व कॉलम झाल्यानंतर आपण परत इथे एकदा सेव अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. सेव अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर आहे फ्री टेक्स्टबुक किंवा टीचिंग लर्निंग मटेरियल प्ले मटेरियल यांची माहिती या ठिकाणी भरायची आहे. आपल्याला कम्प्लीट सेट ऑफ फ्री टेक्स्टबुक इश्यू झालेला आहे का, झालेला असेल तर यस करायचं आहे. त्यानंतर करंट अकॅडमिक इयरमध्ये आपल्याला किती कधी पुस्तकं मिळालेली आहेत, तर ती पुस्तकं मिळालेला महिना जो आहे तो महिना निवडायचा
आहे, आपल्याला सहसा मे महिन्यामध्ये पुस्तके मिळालेली आहेत. TLM अवेलेबल, प्रत्येक ग्रेड प्रमाणे जर TLM अवेलेबल असतील तर या ठिकाणी आपण निवडायचं, यस निवडायचं आहे. त्यानंतर पॅरेंट्स आणि जे व्हॉलंटियर स्वयंसेवक आहेत ते आपल्या मूलभूत साक्षरता किंवा अंकज्ञान संख्याज्ञानच्या जे काही कृती चालू आहेत त्या कृतीमध्ये सपोर्ट करतात का. जर शाळेच्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये सपोर्ट करत असतील तर त्यांना यस असं निवडायचं आहे, नसेल तर नो निवडायचं आहे. वेदर द स्कूल हॅज इंट्रोड्युस्ड अ पियर लर्निंग, पियर लर्निंग म्हणजे समवयस्क किंवा एकमेकाच्या सहकार्याने शिकणे किंवा ग्रुप लर्निंग किंवा अशा पद्धतीनं ग्रुप गटचर्चा असं करून जर शाळेमध्ये शिकत असले विद्यार्थी तर तिथं यस नो यस करायचं आहे. त्यानंतर शाळेमध्ये खेळण्याचं साहित्य वगैरे ग्रेडप्रमाणे म्हणजे प्रत्येक वर्गाप्रमाणे आहे का, असेल तर यस, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर फ्री युनिफॉर्म सर्वांना दिलेला आहे का, यस. त्यानंतर मेन्शन द मंथ इन द विच द युनिफॉर्म वेअर प्रोव्हाइडेड, युनिफॉर्म आपल्याला कोणत्या महिन्यामध्ये मिळालेला आहे तर ते आपण या ठिकाणी निवडायचं आहे. युनिफॉर्म हा शक्यतो पहिल्याच महिन्यामध्ये मिळालेला होता तर त्यासाठी आपण इथं मे निवडायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता पुढे आपल्यासमोर माहिती विचारलेली आहे ती की परफॉर्मिंग इंडिकेटर्स ऑन टीचिंग, म्हणजे टीचिंग अँड लर्निंगशी संबंधित जे मटेरियल आहे किंवा जे हे आहे त्याबद्दल आपल्याला इथं प्रश्न विचारलेले आहेत. नंबर ऑफ हा जो प्रश्न आहे 1.54.1 हा प्रश्न हायर क्लाससाठी आहे, म्हणजे पाचवीच्या पुढे जे क्लास आहे त्यांच्यासाठी आहे. नंबर ऑफ लर्निंग आउटकम बेस्ड असेसमेंट आयटम्स क्रिएटेड इन टोटल, म्हणजे जे आपण लर्निंग आउटकमच्या आधारित जे असेसमेंट घेतलेलं आहे ते असेसमेंट आपल्याला किती घेतलेले आहेत. तर आपण शक्यतो 4 FA आणि 2 SA घेतो, या पद्धतीनं 6 घेतो. त्यामुळे इथं मी इथं 6 असं टाईप करतो आहे. आणि नंबर ऑफ क्रिएटिव्ह रेफरन्सला आयटम्स क्रिएटेड इन प्रिव्हियस अकॅडमिक इयर 1.54.3 द स्कूल टीचर्स ऑफ दिस स्कूल क्रिएटेड टीचिंग एड्स, म्हणजे शिक्षक टीचिंग एड्स बनवतात का. शक्यतो सगळ्या वर्गामध्ये शिक्षक टीचिंग एड बनवतात, त्यासाठी सर्व वर्गांना यस असं निवडायचं आहे. यस निवडल्यानंतर या ठिकाणी वेदर स्कूल ॲक्टिव्हली अंडरटेक्स अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज, म्हणजे शाळेमध्ये ज्या काही वार्षिक स्पर्धा असतात किंवा इतर क्रिया असतात, ग्रुप चर्चा असते किंवा क्विज असतात, प्रदर्शन असतं, विज्ञान प्रदर्शन असतं, तर अशा प्रकारच्या कृती शाळेमध्ये केल्या जातात का. वर्गानुसार आपण त्याला यस असं म्हणायचं आहे. टोटल नंबर ऑफ हार्ड स्पोर्ट्स आयडेंटिफाईड इन लर्निंग लर्निंग आउटकमनुसार असं काही स्पॉट्स तयार केलेले आहेत का की विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी, तर ते आपण असेल तर ते यस निवडायचं आहे. त्यानंतर सायबर सेफ्टी, ऑनलाईनचं जे आता युग आलेलं आहे त्यानुसार ऑनलाईनच्या ज्या जगामध्ये आपण सेफ्टी कशी पाळली पाहिजे याविषयी विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन केलेलं आहे का. त्यानंतर सायको सोशल ॲस्पेक्ट्सचं, म्हणजे सोशल सामाजिक किंवा मानसिक अशा समस्येवरती वगैरे काही विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे का, दिलेलं असेल तर या ठिकाणी त्यांची संख्या निवडायची आहे. तर ही सर्व माहिती भरल्यानंतर आपण परत काय करायचं आहे, सेव्ह अँड नेक्स्टवरती टॅप करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्कूल डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन, म्हणजे शाळा सुरक्षा नियोजन विषयी काही योजना केलेली आहे का, असेल तर या ठिकाणी यस किंवा नो निवडायचं आहे. स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट हॅज बीन कंडक्टेड, म्हणजे शाळेची जी सुरक्षितता आहे त्याचं इन्स्पेक्शन किंवा त्याचं ऑडिट झालेलं आहे, झालेलं असेल तर यस निवडायचं आहे. नॉन स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट हॅज बीन कंडक्टेड, म्हणजे पालकांच्याकडून किंवा शिक्षकांच्याकडून असं काही अचानक म्हणजे शाळेच्या सेफ्टीबद्दल ऑडिट झालेलं आहे का किंवा नाही, त्याविषयी आपण इथं यस किंवा नो निवडायचं आहे. शाळेमध्ये CCTV असेल तर यस म्हणायचं आहे. फायर एक्स्टिंग्विशर असेल तर यस. नोडल टीचर फॉर स्कूल सेफ्टी, शाळेच्या सुरक्षेसाठी असं नोडल टीचर कोणी निवडलेला आहे का, असेल तर नो यस किंवा नो करायचं आहे. तर अशा पद्धतीने ह्या सर्व जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं आपण यस नोच्या पद्धतीनं द्यायची आहेत. आणि दिल्यानंतर आपण परत येता सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर हा जो कॉलम आहे तो रिसिट्स अँड एक्सपेंडिचर यावरती आधारित आहे. आपल्या शाळेला मागील वर्षी म्हणजे 2022-23
जे काही ग्रँट अनुदान मिळालेलं आहे त्याची माहिती या ठिकाणी भरायची आहे. कंपोजिट स्कूल ग्रँट किती मिळालं होतं, त्याचा किती खर्च झाला, त्यानंतर लायब्ररी ग्रँट मिळाला होता का, तो किती मिळाला आणि किती खर्च झाला, मेजर रिपेअरसाठी काही असेल किंवा स्पोर्ट्स एज्युकेशनसाठी किंवा एस डी एम सी ट्रेनिंगसाठी वगैरे असं काही मेथड आपल्याला ग्रँट मिळाला असेल तर तो या ठिकाणी नमूद करायचा आहे. त्यानंतर आहे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनकडून किंवा आपल्याला काही देणगी मिळालेली आहे का, कम्युनिटीकडून किंवा अदर क्षेत्रांच्याकडून काही देणगी मिळाली असेल त्या ठिकाणी येस किंवा नो निवडायचं आहे. त्यानंतर इन्व्हेंटरी रजिस्टर फॉर फॉलोईंग म्हणजे खालील आयटमसाठी किंवा खालील माहितींसाठी आपल्या शाळेमध्ये रजिस्टर केलेलं आहे का, म्हणजे उदाहरणार्थ आय सी टी आयटम्स. आय सी टी म्हणजे आयटम्स म्हणजे कम्प्युटर किंवा लॅपटॉप आहे, सी सी टी व्ही आहे किंवा स्मार्ट टी व्ही आहे, यांच्यासाठी तुम्ही एक रजिस्टर नेम केलेलं आहे का, किंवा स्पोर्ट्स इक्विपमेंटसाठी किंवा लायब्ररी बुक्ससाठी आपल्याला आपण तसं रजिस्टर केलेलं असेल तर इथे येस निवडायचं आहे. त्यानंतर हा एक कॉलम यावर्षी ज्यादा आलेला आहे, टोटल ॲन्युअल एक्सपेंडिचर ऑफ स्कूल ऑन अकाउंट ऑफ फॉलोईंग इन लास्ट अकॅडमिक इयर. लास्ट अकॅडमिक इयरमध्ये आपल्या शाळेच्या वतीनं मेंटेनन्ससाठी किंवा शिक्षकांच्यासाठी किंवा बांधकामासाठी असेल किंवा इतर कामासाठी किती एक्सपेंडिचर किती खर्च केलेला आहे त्या ठिकाणी नोंद करायचा आहे. त्यानंतर ही माहिती पहिल्यानंतर परत सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर ही जी माहिती आहे ती फिजिकल फॅसिलिटीज इक्विपमेंट्स कम्प्युटर अँड डिजिटल इनिशिएटिव्स, आपल्या शाळेमध्ये जे फिजिकल भौतिक सुविधा आहेत त्यांची माहिती या ठिकाणी आपण भरायची आहे. स्टेटस ऑफ प्रेझेंट स्कूल बिल्डिंग, शाळेची जी सध्याची बिल्डिंग आहे ती कशी आहे, रेंटेड आहे, भाड्यानं आहे किंवा सरकारच्या मालकीची आहे किंवा स्कूल रनिंग इन अदर डिपार्टमेंट, पुन्हा दुसऱ्या डिपार्टमेंटच्या बिल्डिंगमध्ये आपली शाळा चालू आहे का, अशा प्रकारे यातला ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर टोटल नंबर ऑफ ॲक्टिव्ह बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द स्कूल, शाळेमध्ये एकूण किती खोल्या आहेत, एकूण खोल्यांची इथं संख्या घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये पक्क्या किती आहेत, त्यानंतर कच्चा किती आहेत, भाड्याने किती आहेत किंवा डिलॅपिडेटेड बिल्डिंग म्हणजेच ज्या बिल्डिंग आता नादुरुस्त झालेल्या आहेत किंवा ज्या खोल्या आता पडण्याच्या अवस्थेत आहेत अशा किती खोल्या आहेत, अशी माहिती या ठिकाणी संख्यामध्ये भरायची आहे. टाईप ऑफ बाउंड्री वॉल, आपली जी बाउंड्री आहे शाळेला जे कंपाऊंड आहे ते कशा प्रकारचं आहे, पक्का आहे किंवा कच्चा आहे किंवा पक्का बट ब्रोकन आहे, म्हणजे पक्का आहे पण ते मोडलेलं आहे, ती भिंत पडलेली आहे, असं जर असेल तर आपण त्या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी क्लासरूम किती यूज करता, प्रायमरीसाठी किती यूज करता, म्हणजे इथं जे 11 दिलेले त्या शाळेने तर या ठिकाणी ते 11 पैकी 5 प्रायमरीसाठी म्हणजे पहिली ते 5वी अप्पर प्रायमरीसाठी 3 वापरतात आणि टोटल ते किती वापरतात एकूण, करंटली नॉट इन यूज जे एकूण 3 वर्ग त्याने काय करतात क्लासरूमसाठी वापरत नाहीत, आणि टोटल नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन पर्पजेस म्हणजे ही जी 11 संख्या आहे आणि ही 11 आहे, ही दोन्ही संख्या इथं आहे, दोन्हीची बेरीज जी आहे किंवा दोन्हीची संख्या आहे ती दोन्ही एकसारखी आलेली पाहिजे. नंबर ऑफ क्लासरूम्स इन डिलॅपिडेटेड कंडिशन, किती क्लासरूम त्यामध्ये पडण्याच्या अवस्थेत आहेत खोल्या, ते या ठिकाणी करायचं आहे. नंबर ऑफ क्लासरूम्स बाय कंडिशन, कंडिशनप्रमाणे त्या क्लासरूमची संख्या किंवा कोणत्या बिल्डिंगमध्ये आपल्या शाळेच्यामध्ये किती फॅन आहेत किंवा ए सी किती आहेत, हीटर आहेत का, ही सर्व माहिती आपण या ठिकाणी भरायची आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे दुसरा टॅब ओपन होईल, तो म्हणजे टॉयलेट फॅसिलिटी. टॉयलेट फॅसिलिटीच्यामध्ये डज द स्कूल ह्या टॉयलेट फॅसिलिटी, तर आपल्या शाळेमध्ये टॉयलेट फॅसिलिटी असेल तर येस करायचा, नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे. आणि येस केल्यानंतर आपल्याला मुलांच्यासाठी किंवा मुलींच्यासाठी किती टॉयलेट किंवा युरिनल्स आहेत, त्याचबरोबर ती चांगल्या अवस्थेत आहे का, फंक्शनल आहेत का किंवा बंद आहेत का, ही सर्व माहिती या ठिकाणी एंट्री करायची आहे. आणि ही माहिती एंट्री केल्यानंतर पाण्याचा सोर्स आहे, वॉटर ड्रिंकिंग वॉटर सोर्स आहे, त्याचबरोबर इतर जी माहिती आहे ती यसनोमध्ये टाईप करून, यसनोमध्ये भरून लायब्ररी बुक्स आहेत, बुक बँक, रीडिंग कॉर्नर इत्यादी माहिती आपण टाईप करून सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. मी थोडी माहिती यात राहिलेली आहे,
हेल्थ चेकअप झालेला आहे का, त्यानंतर टोटल नंबर ऑफ हेल्थ चेकअप्स कंडक्टेड ड्युरिंग स्कूल लास्ट सेशन, तरी ते या ठिकाणी एक वेळा झालेला आहे, ते एक वेळा टाइप करते. त्यानंतर हेल्थ चेकअप पॅरामीटर्स कॅरीड आउट, काय काय त्यात हेल्थ चेकअपमध्ये केलेलं आहे, तर हाईट केलेलं आहे, वेट केलेलं आहे, डोळ्यांचं किंवा डेंटल किंवा थ्रोट इत्यादी सर्व भाग त्यामध्ये तपासण्यात आलेले आहेत. डिवॉर्मिंग टॅबलेट्स दिलेले आहेत का, कम्प्लीट 2 डोस दिलेले आहेत. आयर्नाइन फोलिक ऍसिड दिलेलं आहेत का, येस. स्कूल मेंटेन्स अन्युअल हेल्थ रेकॉर्ड, त्यांचा वार्षिक आरोग्य तपासणी रजिस्टर केलेला आहे का, तर येस केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी किती मुलांना फर्निचर म्हणजे बेंचेस बसण्यासाठी अवेलेबल आहेत, तर ती या ठिकाणी इथं संख्या हे करायची आहे, आणि सर्व माहिती भरल्यानंतर सेवन नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी अजून एक कॉलम राहिलेला आहे, लोकेशन ऑफ द टॉयलेट फॅसिलिटीज इन साइड द स्कूल बिल्डिंग, आणि सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला परत आता पुढची माहिती येईल. तर फिजिकल फॅसिलिटीज अँड इक्विपमेंट इन स्कूल्स हा एक टॅब येईल. तर यामध्ये आपल्याला वेदर बोर्डिंग हॉस्टेल रेसिडेन्शियल फॅसिलिटीज आर अवेलेबल फॉर द फॉलोइंग स्टेज लेवल, शाळेमध्ये आपल्याला आपल्या शाळेमध्ये रेसिडेन्शियल किंवा हॉस्टेल बोर्डिंगची व्यवस्था आहे का, असेल तर येस लिहायचं, येस असं निवडून किती सीट अवेलेबल आहेत त्याची माहिती द्यायची आहे. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये सायन्स किट, मॅथ्स किट, बायोमेट्रिक डिवाइस वगैरे आहे का याची माहिती असेल तर आपण येस किंवा नो निवडायचं आहे, आणि सेव्हन नेक्स्टला टॅप करायचं आहे. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये असणारे जे मटेरियल आहे त्यांची माहिती द्यायची आहे, तर आपल्या शाळेमध्ये किती PCs आहेत, कम्प्युटर्स आहेत, आणि त्यामध्ये वर्किंग किती आहेत, किंवा टॅबलेट्स लॅपटॉप्स किती आहेत आणि त्यापैकी चालू किती आहेत याची माहिती द्यायची आहे. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये इंटरनेट फॅसिलिटी आहे का, त्यानंतर त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये ICT लॅब आहे का, इत्यादी सर्व माहिती अचूक भरल्यानंतर आपण काय करायचं आहे, तर सेव्ह करायचं, क्लिक करून सेव्ह करायचं आहे, आणि मग काय करायचं आहे, बॅक टू डॅशबोर्डला क्लिक करायचं आहे. बॅक टू डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण सर्व चेक करायचं आहे, सर्व फॉर्मच्या समोर कम्प्लिटेड असं ऑप्शन आलेलं काय बघायचं आहे. कम्प्लिटेड असं ऑप्शन आल्यानंतर आपण समजून जायचं आहे की आपलं सर्व जे UDISE प्लसची जी माहिती आहे ती आपण पूर्णपणे केलेली आहे. तर आणि या ठिकाणी पण पहा, ओव्हरऑल स्टेटस कम्प्लिटेड ऑल फॉर्म्स असं जर असेल तर आपण ही सर्व माहिती अपडेट केलेली आहे असं याचा अर्थ होतो. तर अशा पद्धतीने आपण ही माहिती अपडेट करू शकता. ही माहिती खूप असल्यामुळे थोडक्यात व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, आणि इथून पुढच्या नवीन नवीन अपडेटसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.